पनवेल महापालिकेच्या माजी उपमहापौर चारुशीला घरत यांचा वाढदिवस शनिवारी विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा झाला. या वाढदिवसाचं औचित्य साधून नवीन पनवेल सेक्टर 16 येथील सिडको गार्डनमध्ये मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिराचं उद्घाटन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झालं. यावेळी त्यांनी चारुशीला घरत यांना पुस्तक भेट देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून या शिबिरात डोळे तपासणी केलेल्यांपैकी 15 नागरिकांचं मोफत मोतीबिंदूचं ऑपरेशन नवीन पनवेल येथील नायर हॉस्पिटलच्या वतीनं करण्यात येणार आहे. नवीन पनवेल येथे अपोलो हॉस्पिटल आणि नायर हॉस्पिटलच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या आरोग्य शिबिरात मधुमेह, हाडांची क्षमता, हाडांच्या खनिजांची टेस्ट, डोळे तपासणी, फुफ्फुसांची तपासणी करण्यात आली. या शिबिराला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. यावेळी भाजप महिला मोर्चाच्या उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील, पनवेल महापालिकेच्या माजी नगरसेविका ॲडव्होकेट वृषाली वाघमारे, लायन्स क्लबच्या ज्योती देशमाने, वैद्यकीय सेलच्या कस्तुरी जंगम, कमलाकर घरत, किशोर मोरे, जे एस ठाकूर, शैलेश पाटील, जयराम मुंबईकर, चंद्रकांत मंजुळे, सरोज मोरे, वैशाली पाटील, शिवानी सावंत, सुजाता पाटील, कोमल ठाकूर, विवेक पाटील, अभय म्हात्रे, नीता गुप्ता, सरिता पाटील, पल्लवी पाटील, डोंगरीचे माजी सरपंच दर्शन घरत, हाडांचे तज्ज्ञ डॉक्टर उपाध्याय, मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर कीर्ती समुद्रे यांच्यासह अपोलो हॉस्पिटल आणि नायर हॉस्पिटलचे डॉक्टर, भाजपचे पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. आपला स्वतःचा वाढदिवस, तो आपला वाढदिवस फक्त कुटुंबापुरता साजरा करायचा, कुटुंबातच काहीतरी गोडधोड करायचं नाही, त्यापेक्षा समाज म्हणून आपण ज्यांना सोबत करतो, ज्यांनी आपली कधी सोबत केली आहे, त्या सगळ्यांना सोबत घेऊन आपला वाढदिवस साजरा करावा या भावनेतून त्यांनी आज हे जे उपक्रमाचं आयोजन केलंय त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना यासाठी मनापासून धन्यवाद देखील देतो की त्यामुळे निश्चितपणानं आमच्या सर्व अन्य सहकाऱ्यांमध्ये याची बातमी कोणीतरी कोणी वाचेल, कोणीतरी टीव्हीवरती पाहिजे आणि त्याच्याही मनात येईल की मी सुद्धा असं काहीतरी केलं पाहिजे. आपण आज भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं, माळगीजी या ठिकाणी बसलेत, रामभाऊ माळगी कैलासवासी हे भारतीय जनता पार्टी जनसंघाच्या काळातले ते खासदार राहिलेले आहेत आणि ते खासदार पुण्याला राहून त्यांनी इकडचे मतदारसंघ कल्याण डोंबिवली आणि त्या सगळ्या परिसराचं लोकप्रतिनिधित्व करायचं, त्यावेळेला संसाधनं कमी, मोबाईल फोन नाही, अशा वेळेला कसं काम त्यांनी केलं असेल. इतक्या जिकरीतून काम करत देखील लोकांच्या हिताची अनेक कामं ते करू शकले. मला असं वाटतं की असे आदर्श घेऊन जर आम्ही पुढे चालत राहिलो तर निश्चितपणानं आम्हाला जास्तीत जास्त लोकांना आपल्या माध्यमातून काहीतरी देण्याचं पुण्य लाभू शकतं आणि म्हणून असं पुण्य सातत्यानं तुमच्या गाठीशी येत राहो आणि त्याच्या आधारे सर्वसामान्य लोकांच्या समस्या अडचणी दूर करण्याची शक्ती परमेश्वर तुम्हाला देऊ अशी प्रार्थना परमेश्वराच्या चरणी या ठिकाणी करतो. ज्यांना ज्यांना या शिबिराचा लाभ घेता आलाय, या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हा जो नवा भारत घडतोय यामध्ये समाजातल्या प्रत्येक घटकाला मी काहीतरी दिलं पाहिजे या भावनेतून माननीय पंतप्रधान जे काम करतायत ते काम करत असताना मी आपण सगळ्यांनी खूप वेळा ऐकलेली म्हण आहे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे आणि घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात व्हावे किंवा घ्यावे, म्हणजे देणाऱ्याच्या हाताचा गुण घ्यावा. तसं आज जर आम्हाला या आरोग्य सेवेचा लाभ मिळतोय, उद्या कधीतरी आमच्या शेजाऱ्याला आमच्या मदतीची गरज लागली, आमच्या अवतीभोवती राहणाऱ्याला जर आम्ही काहीतरी मदत करू शकतो तर खऱ्या अर्थानं आज चारुशीला वहिनी तुम्ही जे काम करताय मला असं वाटतं की त्या कामाचा विस्तार अधिक वाढू शकतो आणि हा असाच वाढत राहावा यासाठी आजच्या वाढदिवशी पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो.